गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोरची येथील बसस्थानक चौकात कारवाई करून सट्टापटीचा अवैध जुगार पकडला. यावेळी जवळपास 12,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच धर्मराज मणिराम घाटघुमर राहणार टेमली व गौतम लक्ष्मण जमकातन राहणार कोरची या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाई दरम्यान हरीश मेश्राम राहणार कोरची व अनिल सोनकुकरा राहणार कोरची हे दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या 4 आरोपींसोबतच बेकायदेशीररित्या मटका जुगाराचा डाव चालविणारा मुख्य व्यक्ती अनिल लक्ष्मण माखीजा राहणार कुरखेडा याच्यावर कोरची पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली दादाजी करकाडे, भाऊराव बोरकर, प्रेमकुमार दुर्गे, प्रमोद वाडके, उद्धव नरोटे, चंदू मोरले, प्रशांत पातकंबार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. जय विदर्भ न्यूज कोरची.